पुणे शहरात ऊन थंडीचा खेळ पाहता आता स्वाइन फ्लूने डोकं वर काढलं असून अकरा जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे तर तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर दोन जणांचा मृत्यू झालाय जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहरातील हवामानात बदल होऊन थंड वारे वाहण्याचं प्रमाण वाढलं असून हे वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक असल्याने स्वाइन फ्लूचा फैलाव वाढण्यास सुरुवात आहे फ्ल चौऱ्याहत्तर हजार नवीन रुग्णांची तपासणी करण्यात आल्याने त्यांना टॅमी फ्लूच्या सातशे चौऱ्याण्णव रुग्णांना गोळ्या देण्यात आल्या दरम्यान स्वाईन फ्लूच्या जनजागृतीसाठी महापालिकेने सर्वत्र पत्रके वाटली असून घरोघरी पालिकेचे कर्मचारी जाऊन माहिती देत असल्याचं पालिकेचे उप आरोग्य प्रमुख दीपक वावरे यांनी सांगितलं आहे